ड्रायव्हिंग केलं तर नो फाईन, इफ यू हॅव वाईन नो वाईन नो फाईन. आणि ती दारू नसल्यामुळे आता वेगवेगळ्या बैठकांमध्ये आपण वाईन सर्व्ह करणार का असा प्रश्न आला. आणि म्हणून मला एकाने खूप छान लाईनी बनवून पाठवल्या. तो म्हणाला किराण्याच्या यादीत आता वाढणार एक लाईन, बाकीच्या सामानासोबत एक बाटली वाईन. झिंगत झिंगत येथील मंत्री, स्वागत होईल फाईन, यालाच म्हणतात विकासाचं चालतं बोलतं साईन. हळूहळू विकतलेही बहुतेक, उघड रम आणि व्हिस्की, राज्य कारभार करणे आता होणार अधिक रिस्की. खरं म्हणजे अध्यक्ष महोदय, शेतकऱ्यालाच मदत करायची होती. आता या ठिकाणी सांगितलं की अरे वाईनचा निर्णय हा शेतकऱ्याला मदत करण्याकरता आपण केला, मग त्याला जर मदत करायची होती तर 50,000 रुपये हेक्टरी आपण घोषित केले होते ते द्यायला पाहिजे होते. किंवा टोमॅटो, केचप, मुरावळा, जेली, जॅम, ज्यूस, ग्रेप्स, सबसिड ऑइल, द्राक्ष मनुका, फळांचे पल्प, अशा सगळ्या गोष्टी सोडून वाईनच्याच मागे आपण इतकं का लागलो हे मला समजत नाही. पण मला असं वाटतं की या संदर्भात अधिक मी बोलणार नाही. आज खरं म्हणजे अनेक विषय आपण या ठिकाणी घेतले आहेत, पण माझे काही सहकारी देखील विषय मांडणार आहेत. उद्या सुदृढ